नमस्कार. नमस्कार. प्रथम तर आपली ओळख करून द्या ना. समाधान दत्तुडावरे, बरवीर खुर्द, तालुका इगतपुरी. बर, तर ओरिमाईल कंपनीकडनं आपण जी काही ती प्लॉटवरती जी काही आपल्या कंपनीचं एवर नेचर 999 हे जे काही प्रॉडक्ट या शेतकऱ्यांनी वापरलेले आहेत फवारणीसाठी, तर ह्या प्रॉडक्टपासून जर बघितलं तर त्यांना काय काय फायदे झाले तेच आपण त्यांना प्रथमतः विचारू. तर हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला तुम्ही कोणत्या स्टेजला फवारणीसाठी वापरला आपलं प्रॉडक्ट? याला साधारणतः दोनच फवारण्या झालेल्या आहे. आतापर्यंत दोनच फवारण्या झालेल्या आहेत. दोनच फवारण्या झाल्या आहेत. तर सुरुवातीला 15 दिवसांची झाल्यानंतर एक फवारणी दिली होती मी. बर, ती प्रमाण कसं घेतलं होतं फवारणीला? त्यावेळेस 50 ml घेतलं होतं. शिकार पंपाला 50 ml घेतलं होतं. शिकार पंपाला, हो. बर, ती फवारणी केली. त्याच्यानंतर दुसरी कधी केली? त्याच्यानंतर दुसरी फवारणी 20-25 दिवसांनी दुसरी फवारणी केली. 20-25 दिवसानंतर पहिली घेतल्यानंतर का जे काही 25 दिवसाची फ्लावर झाल्यानंतर परत 20-25 दिवसांनी फवारली? परत 20-25 दिवसांनी म्हणजे साधारण जर बघितलं तर 35 म्हणजे 40-50 दिवसाचा प्लॉट झाला होता. त्या टायमाला दुसरी स्प्रे घेतली? दोन स्प्रे घेतले माझ्याकडून, जास्त घेता नाही आले मला. दोनच घेतले का? बरं, हे दोन स्प्रे घेतले, बाकीचे खतांचे वगैरे डोस वगैरे? खतांचे डोस वगैरे मग ते आपले हे सम्राट वगैरे हेच दिलं पाण्यातून. पाण्यातून दिलं होतं का फक्त? बर, तर आपले जे स्प्रे घेतले हे स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या स्प्रे मधून फायदा काय काय जाणवला? फायदा बराचसा जाणवला. सुरुवातीला आपण पांढऱ्या मुळांसाठी समजा फुटव्यासाठी फवारणी केली. सुरुवातीला त्याचा रिझल्ट मिळाला मला. म्हणजे याच्यापासून जर बघितलं तर पांढऱ्या मुळांसाठी पण तुम्हाला फायदा झाला. त्याच्यानंतर जी काही फ्लावरची जी काही वाढीबद्दल काही तुम्हाला वाढ पण व्यवस्थित झाली? वाढ पण व्यवस्थित झाली. बर, अजून बाकीचं कुठलं काही काळोखीबद्दल? काळोखी विळोखी सर्व आलं त्याच्या, म्हणजे जास्त परत फवारणीची गरज नाही वाटली. बाबा फवारावंच लागल असं काही वाटलं नाही. परत फवारणी करायची गरजच नाही वाटली. परत पूर्ण वाढ झाली झाडांची व्यवस्थित. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या फवारण्या केलेल्या होत्या कशासाठी? दुसऱ्या फवारणी तसे वातावरणाच्या हिशोबाने काही फवारणी करायची गरज आलीच नाही. बर, कीटकनाशक वगैरे काही कुठल्या प्रकारची फवारणी घेतलेल्या नाही? कीटकनाशकची एकच थोडं हलकी फवारणी झालेली, बाकी काहीच नाही. हलकी फवारणी झालेली होती फक्त. आणि त्यानंतर आपल्या ह्या दोन फवारण्या झालेल्या आहेत. दोन फवारणीनंतर प्रकारची अशा प्रकारची मालाची स्टेज झालेली आता. म्हणजे जवळजवळ काही काही ठिकाणी असं दिसते का त्या ठिकाणी कांदे वगैरे आलेले आहेत काढायला? बर, ह्याची जी काय आताची जी क्वालिटी आहे आताच्या ह्या दिवसापर्यंतची, ही क्वालिटी तुम्हाला कशी जाणवते फळाची? क्वालिटी अजून चांगली फळाची, एकदम म्हणजे चमक विमक व्यवस्थित आहे. म्हणजे क्वालिटी चांगली मिळाली. बर, अशा प्रकारची जी काही क्वालिटी तुम्हाला इथून पाठीमागे जे काही फ्लावर वगैरे करायचे तशा प्रकारचे काही वाटायचं का तुम्हाला प्लॉटमध्ये? हो, मग बदल वाटतो ना थोडासा. बदल वाटतो पूर्वीपेक्षा ना आताचा? पूर्वीपेक्षा. बर, जसं तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत टमाटे या पिकासाठी पण फवारणी केलेली आहे आपल्या औषधाची. त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हटले जे जनावरांचं जे काही गवत आहे त्याच्यासाठी पण केलेली आहेत, तसंच फ्लावरसाठी पण केलेली आहेत. तरी माझ्याकडून कमीत कमी फवारण्या झाल्या स्टेप बाय स्टेप. म्हणजे कमीत कमी अजून दोन तरी फवारण्या व्हायला लागत होत्या फुलवरच्या. अजून दोन फवारण्या व्हायला पाहिजे होत्या पण त्या झालेल्या नाही. झालेल्या नाही, थोडेसे माणसांचे अभावी कामाच्या काही गोष्टींनी टमाट्याला पण फवारणी लेट झाली. लेट झालेली. बर, तसं ही जी काही फवारणी केल्यानंतर तुम्हाला याच्यापासून फायदा वाटतोय ना? हो, मग फायदा म्हणून तो वापरतो. बर, मग हे जे काही प्रॉडक्ट तुम्ही जसं आता वापरलायत तसं इथून पुढे पण वापरणार आहे की इथं बाकीच्या पिकांना? हो, वापरावंच लागेल ना. बर, इश्यू नाही ना, आता ते रिझल्ट मिळतोय म्हटले वापरायला, काय अडचण नाही आपल्याला. बर, जसं इतर जे काही आपल्या भारत देशामधले बाकीचे जे काही शेतकरी लोक आहेत, हा जो काही तुमचा रिझल्ट वगैरे ते बघतायत किंवा ऐकतायत, त्या लोकांना तुम्ही ह्या प्रॉडक्ट बद्दल कसं सांगू इच्छिता? म्हणजे काय संदेश देणार तुम्ही? सांगू इच्छिता म्हणजे ते स्वतःहून प्लॉट बघायला येत्या. बाबा तू जास्त खत वापरत नाही असे काही गोष्टी, बाबा कमी खर्चात कसं काय करतो, त्याच्यानुसार मग त्यांना माहिती मिळते आपोआप का बाबा हे औषध फवारतो असं नाही तसं. बर, त्यांना मग तुम्ही या औषधाबद्दल सांगता. तसं बाकीच्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता या औषधाबद्दल? औषधाबद्दल आता असं आहे का ते वापर जर केला तर चांगलाच आहे त्याचा फायदा. वापर केला तर खूपच चांगला फायदा मिळतोय म्हणून तुम्ही वापर करायला पाहिजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकू इच्छिता. धन्यवाद ओरिमाईल कंपनीला तुम्ही जी काही माहिती दिल्याबद्दल त्या प्रॉडक्टची.